श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने चांदीचे दागिने अर्पण करतात. यंदाच्या गणेशोत्सवात सॉलिटेरियो डायमंड्सतर्फे गणपतीला 50 लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसवण्यात आला असून त्यामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंडचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रींचे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरव रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. विवेक ओबेरॉय म्हणाले, मी जेव्हा येथे येतो तेव्हा गणपतीचं दर्शन घेऊन मन भरून येतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असून देखील अत्यंत शांतपणे येथे दर्शन घेता येते. वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत असली तरी देखील सगळ्यांना नीट दर्शन मिळते हे मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे यश असल्याचं त्यांनी सांगितलं. सॉलिटेरियो डायमंड्सतर्फे 12 दिवस हा 66 कॅरेट हिऱ्याचा तिलक साकारण्याचे काम सुरू होते. गणरायाच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल 150 तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा तिलक साकारला आहे. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. दगडूशेठ ट्रस्ट के सभी कार्यकर्ताओं को, सभी ऑर्गेनाइजर्स को, पूरी टीम को ढेर सारी शुभकामनाएं देता हूं. मैं जब भी यहां आता हूं इतने सुंदर दर्शन होते हैं, इतना जी भर आता है गणपति महाराज के दर्शन से. इतने क्राउड में, इतने माहौल में सब कुछ पीसफुली और अच्छे से सबके दर्शन हो रहे हैं. ये काम करना ही आप लोगों के, आपके वॉलंटियर्स का बहुत बड़ी अचीवमेंट है. साल और साल यहाँ क्राउड बढ़ते जाता है, लेकिन आप लोगों का प्रेम और आप लोगों की कमिटमेंट, आप लोगों की मेहनत, वो भी उस हिसाब से बढ़ते जाती है. तो थैंक यू सो मच. गणपति बाप्पा मोरया.